साईबाबांच्या आरोग्य सेवेचा वसा घेऊन साई अॅक्युपंक्चर रिसर्च सेंटर यांच्या वतीनं शिर्डीत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी मान, कंबर आणि गुडघे तसेच मणक्यांच्या जुनाट आजारांवर मोफत उपचार केले जात आहे. डॉक्टर एम बी प्रभू हे निस्सीम साई भक्त असल्यानं त्यांनी बाबांची सेवा म्हणून या ठिकाणी सेंटरची उभारणी केली आहे. गरजू आणि व्याधींना जखडलेल्या रुग्णांवर ते स्वतः उपचार करतात. दररोज 250 रुग्णांवर उपचार केले जात असून रुग्णांचे प्रबोधन करत आवश्यक ते उपचार केले जात आहेत. आपण लहानपणापासूनच साई भक्त असून बाबांनी आरोग्य सेवा केली. साईंच्या शिकवणीप्रमाणे आपण साईनगरीत विनामूल्य ही सेवा सुरू केली असून या भागात अनेक शेतकरी कुटुंबीय राहतात. त्यांना अनेक व्याधींनी ग्रासलेले असते. त्यामुळे आपण मोफत हे शिबिर सुरू केले असून जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळावा हाच आमचा प्रयत्न असल्याचं डॉक्टर प्रभू सांगताय. लहानपणापासून आम्ही साई आणि दत्ताचं भक्त आहोत. तेव्हा आम्ही वर्षाच्या वर्षा इथे येतो आहे आणि पुष्कळ वेळा येतो तेव्हा लोकांची सेवा पण करतो. पण ह्यावेळेस असा विचार केला, आम्ही कन्सल्टिंग फ्री करतो म्हणजे तपासणी मोफत असते आणि अल्पदरात उपचार असतो कॅम्पमध्ये कुठेही. पण आता ह्यावेळेस असा विचार केला की पूर्ण मोफत उपचार करायचा, त्यासाठी जे लागणारं जे पैसे लागतात त्याच्यासाठी मी स्वतःची जमीन एक विकलेली आहे गोव्यामध्ये. आणि एक मनात इच्छा होती की पूर्ण फ्री करायचं आणि त्याप्रमाणे आपण डिक्लेअर करून ह्या महिन्यात 8 दिवस 21 ते 28 किंवा 1-2 दिवस वाढू शकतात. पण पुन्हा मला 1 तारीखला माझ्या हॉस्पिटलमध्ये गोव्यात जायचं आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण टीम डॉक्टर्स नर्सेस टीम घेऊन आलो इथं. 100 ते 150 पेशंट तपासणी झाली आणि त्या प्रत्येकांना साधारण 2-3 व्याधी होत्या. आम्ही खरं म्हणजे मानेचा आणि कमरेचा विचार केला होता. पण इथं आल्यानंतर प्रत्येक लोक 10-15 वर्ष रडत आहेत. वेगळे उपचार केले त्यांनी, मोठे हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, शोल्डरचा प्रॉब्लेम आहे, टांस दुखणं आहे, कमरेचा त्रास आहे, कुणाला पॅरालिसिस झालेला आहे. अशी लोकंसुद्धा रडायला लागली, डॉक्टर आम्हाला पण काय करा. पण त्यासाठी एक वेगळ्या मशीन्स लागतात. पण तरी आम्ही स्वतःच्या हाताची कला वापरून त्यांना पण ट्रीटमेंट चालू केलं. असं वेगळे व्याधी धरून साधारण काल आम्ही 250 पेशंटला ट्रीटमेंट केलं आहे कालच्या दिवसात. आज परत तसंच सकाळपासून पेशंटची गर्दी आहे. त्यांना आता असं 8-10 दिवस आम्ही उपचार करणार आहोत. आता गेल्या 35 वर्षापासून आमचं उपचार केंद्र चालू आहे गोव्यामध्ये. आणि गोव्यातच नव्हे तर पूर्ण गोव्याच्या सभोवती बेळगाव, कारवार, नंतर हुबळी अशा सर्व एरियामध्ये, इवन मुंबई अशा सर्व एरियामध्ये आमचे सेंटर्स आहेत. आणि कॅम्पिंग पण करतो आहे म्हणजे ती लोक त्या गावची लोक, मोठी लोक, क्लब्स वगैरे आम्हाला आपलं ऑर्गनाईज करतात कॅम्प आणि आम्हाला घेऊन जातात. शिर्डीमध्ये फक्त आम्ही स्वतः केलेलं आहे, कारण अशी ऑर्गनायझर्स किंवा जी लोक आहेत त्यांना आम्ही कळवलं होतं की तुम्ही पुढं सरा, आम्ही येतो आहे मदतीला. पण तशी आम्हाला काही साथ मिळाली नाही. तर आम्ही विचार केला ॲटलिस्ट आम्ही स्वतः जाऊन करूया म्हणून आम्ही स्वतः येऊन सर्व ऑर्गनाईज आणि तुमच्यासारखं सर्व पत्रकारांनी आम्हाला साथ दिली. सर्व लोकांनी एकामागाच्या ग्रुपवर फार फ्लो केला म्हणून लोकांचा प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा साधनांनी या ठिकाणी सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. आलेल्या रुग्णांचे प्रथम थर्मल स्कॅनिंग करत त्याचे रजिस्ट्रेशन केले जाते. डॉक्टर प्रभू रुग्णांची सर्व तपासणी करून नंतर त्यास उपचार दिले जातात. उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी आराम वाटत असल्याचं रुग्ण देखील सांगतायत. माझं नाव सुभाष गंगाधर पवित्वर, राहणार उमरी, जिल्हा नांदेड. मला 2-3 वर्षापासून तोंडाचा त्रास होता. हे सरचं नाव ऐकून मी इथं आलो आणि आता मला एकदम रिलीफ वाटायला, म्हणजे छान वाटायला एकदम. मी गोविंद श्रीनिवास अट्टल, राहणार उमरी, जिल्हा नांदेड. मला 1 वर्षापासून बरंच त्रास होता गुडघ्याचं. मग साहेबाचं नाव ऐकल्यामुळं मी साहेबाच्या शिर्डी दरबारी आलो. शिर्डी दरबारी जाऊन साहेबाला भेटावं. भेटल्यानंतर मला 2 दिवसाचं रिलीफ भेटायलं आणि मी 5 दिवसाचा कोर्स पूर्ण करणार आणि नंतर मी गोव्याला जाऊन साहेबाकडून पूर्ण ट्रीटमेंट घेऊन परत जाणार. पिंपरीवरून आलो आणि मणका दुखत होता. आता मला जवळजवळ आता 8-50 पैसे फरक पडत, कारण कालच्या लग्नाची यायला लागले. मी मला चांगला फरक पडला म्हणजे इतक्या वर्षापासून मला दुखत आहे, पण मग असा हा त्रास एकदम कमी कधीच झाला नव्हता. पण आता आहे ना एकदम, म्हणजे मला एकदम चांगलं वाटतंय. म्हणजे एकदम पाय हलका वाटतो आणि एकदम असं दुखत पण नाही पायाचं काही. असं चालून वगैरे बघितलं? हो, चालून बघितलं. चालायला पण एकदम चांगलं येतं आणि पायातलं दुखणं पण एकदम कमी झालं. जवळजवळ 90-95% काहीच नाही, म्हणजे असं एकदम हलका वाटतोय पाय. नाहीतर असा म्हणजे जास्तच त्याच्यामध्ये पेन व्हायचं, पाय उचलून टाकायला त्रास व्हायचा. असं आजार हा शरीराला झालेला नसून तो मनाला झालेला असतो असं म्हटलं जातं.
डॉक्टर प्रभू प्रथमतः रुग्णांच्या मनातील भीती नाहीशी करतात, त्यांच्या मनात आत्मविश्वास वाढवतात आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार करतात. अगदी रडत असलेला रुग्ण देखील येथून हसून बाहेर पडतोय. जरी साईंची महिमा नव्हे तर त्याला आणखी काय म्हणाल. ब्युरो रिपोर्ट, SP24 शिर्डी.